आणि हुकुमशाहीचा जो प्रकार दिवाकर रावतेंच्या माध्यमातून चालू आहे, एक तर तुम्ही त्या खात्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल माहिती घ्या. जे काही तिकीट कापण्याचे मशीन असतील, डिजिटल मशीन, त्या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार आहे. हा कित्येक प्रकरणं आहेत. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे कमवता आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच कर्मचाऱ्यांना देण्यासाठी तुम्हाला पैसे नाही, म्हणजे तो पैसा जातो कुठे आहे? म्हणून हे दिवाकर रावतेंनी दोन दोन तीन तीन महिन्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये जो तमाशा करण्याचं जो काम चालू ठेवलेलं आहे, ते योग्य वेळी अगर त्यांनी बंद केलं नाही तर त्यांना पण आम्ही ST मध्ये पण फिरायचं लायकीचं ठेवणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. कारण हे परत अगर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या या कामगारांना कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं काम अगर त्यांच्या माध्यमातून होत असेल, तर आम्ही लोक पण काय गप्प बसणारे नाही आहोत ना. आम्हाला पण ह्यांची चिंता आहे. त्यांच्या घरात सगळ्या दिवाळी गणपती सगळ्या व्यवस्थित होतात, तरी ह्यांची घरामध्ये जाऊन विचारा, कुटुंबाला जाऊन विचारा, या तुटपुंज पगारामध्ये कसे जगतात, कसे राहतात, कसे श्वास घेतात. तुम्हाला काय हो, तुम्ही मंत्र्यांच्या गाड्यामध्ये फिरतात, पण ह्यांची काय अवस्था आहे, ST ची काय अवस्था ही कधी विचारा. कारण त्या दिवाकर रावतेला एकदा तरी ST मध्ये बसवा आणि महाराष्ट्राचा दौरा करवा ना, तेव्हा त्याला कळेल ह्यांचे प्रश्न काय आहेत, पैसे कसे नाही खायचे. म्हणून अगर वेळेत अगर प्रकार बंद झाला नाही, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, दिवाकर रावतेंना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही असं तुमच्या माध्यमातून सांगतो.